नमस्कार, मी सविता पाटील. तर बघा, आमच्या शेतावर किती धुवारी आलेली आहे. आज सगळीकडे पूर्ण धुवारी धुवारीच आहे. असं धुकळ धुकळसारखं झालं. धुवारी आलेली आहे आज सगळीकडे पूर्ण धुवारी धुवारीच आहे. असं धुकळ धुकळसारखं झालेलं आहे. असं वाटतं आहे की आम्ही जसं काय महाबळेश्वरलाच फिरायला आलेलो आहोत, असं वातावरण झालं आहे आज. तर बघा, मी तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्यामधून. जी समोर झाडं आहेत ती बिलकुल दिसत नाही. हे बघा, हे जवळचे आहेत तेच झाडं दिसत आहेत, पण जे दूरची झाडं आहेत ती बिलकुल दिसत नाही. बघू शकता तुम्ही. आणि जो आपल्या घराजवळचा जो रस्ता आहे, बघा तुम्ही, समोर बिलकुल काही दिसत नाही. त्या रस्त्यावर सुद्धा फक्त आपल्या अंगणामध्येच दिसतंय. आणि इकडे आहे आमचा मोत्या. मोत्या, मोत्याला सुद्धा आज अंधार अंधार झालेला आहे असं वाटतंय. तो काही लक्ष देत नाही आहे. आणि इकडे गोल्डीबा काय शोधतोय, याला काय दिसलं. बघा, चालला. बघा, दोघे जण चालले. बघा, समोर बिलकुल दिसत नाही ते. आता एवढी धुवारी आहे आज. तर बघा, समोरून दिनेशचे पप्पा येत आहेत. एकदम जवळ आहेत ते, आपल्या अंगणातच आहेत. आणि हे बघा, इकडे आपलं फार्म हाऊस. तरी ते समोरून दिसत नाही आहेत. आत्ता समोर नजर येत आहेत ते. बघा, म्हणजे एवढी धुवारी आहे आज. घेऊन गेले नाही मला महाबळेश्वरला, म्हणून आज अगदी आपल्या फार्म हाऊस वरतीच महाबळेश्वर आलं असं वाटतंय. अगदी कृषी पर्यटन सारखं वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि बघा, आपलं फार्म हाऊस वर सुद्धा पूर्ण धुवारी आहे आज. बघू शकता तुम्ही. आज असं वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. आणि सकाळचे 7:30 झालेले आहेत. सूर्यप्रकाशसुद्धा नाही आहे. आज पूर्ण असं ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. तर आज छोटासा व्हिडिओ बनवला आहे सकाळी सकाळी. तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.